नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सासवडीतील सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते महेश खंडेराव जगताप यांचे चिरंजीव ओमराज महेंद्र जगताप हे नुकतेच फर्स्ट क्लासने डॉक्टर झालेले आहेत बी एम एस ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे अभिनंदन फोटो सासवड the... येथील जगतापाळीत राहणार हा तरुण आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादानं आणि कष्टानं त्यानं डॉक्टर ही पदवी मिळवलेली आहे वेळेस मुलं शिक्षणासाठी बाहेर गेल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात हॉस्टेलला किंवा हॉस्टेलच्या ॲडमिशनचा प्रश्न असेल महाविद्यालयाचा ॲडमिशनचा प्रश्न असेल तिथलं वातावरण असेल यामुळे बऱ्याच वेळेस मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो या, या सर्व अडचणीवर मात करून ओमराजने आपलं यश संपादन केलेलं आहे पुरंदर न्यूजच्या वतीनं त्याचं अभिनंदन जगताप समाजाच्या मानाचा तोरा त्यांनी आज एक रोवलेला आहे आपल्या समेत त्याचं अभिनंदन करण्यासाठी सासवडचे माजी नगराध्यक्ष दत्तारायण जगताप आलेले आहेत सोमेश्वर सहकारी कारखान्याचे संचालक अरुणाप्पा जगताप आलेले आहेत त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो ओमराज आप किती वर्षाचा कोर्स होता आणि कुठल्या कॉलेजमधलंही पदवीस घेतलेली होती हा एकूण साडेपाच वर्षांचा सा कोर्स असतो श्री जे जी को आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज घटप्रभा तालुका गोकाक आणि जिल्हा बेळगाव इथे साडेपाच वर्षाचा पूर्ण कोर्स पूर्ण करावा लागतो साडेचार वर्षांचं सा थिअरी असतं आणि एक वर्षाचं कॉलेजच्याच हॉस्पिटलला कंपल्सरी इंटर्नशिप करावी लागते मग आता एक वर्षाचं इंटर्नशिप तुझं आहे हां आता थोड्या दिवसानंतरनं जॉईनिंग केल्यानंतरनं तिथून पुढे एक वर्ष इंटर्नशिप आणि त्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं जातं त्याच्यापुढं शिक्षण घेण्याचा विचार आहे का प्रॅक्टिस सुरू करणार आता त्याच्यानंतरनं पी जीचा ट्राय करणार आहे एक एन्ट्र्स देणार त्यानंतरनं पुढील पी जीचं शिक्षण पूर्ण करणार तू शिक्षणासाठी दुसऱ्या राज्यात गेला तिथं काय भाषेचा प्रश्न निर्माण झाला का नाही नाही तिथं काही एवढा वाटलं नाही भाषेचा प्रश्न कारण तो सध्या बॉर्डरवरचा भाग आहे ना त्यामुळे तिथं एवढं काही भाषेचा मला काही त्रास झाला नाही एवढा आयुर्वेदाला सध्या महत्त्व प्राप्त झालेलं आहे ॲलोपॅथी आणि आयुर्वेदामध्ये सध्या आयुर्वेदाची मोठी चलती आहे जीवनमान उंचवण्यासाठी कमी खर्चामध्ये आपलं आयुष्य आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आयुर्वेदाचा वापर केला जातो विशेषतः योगा तर संपूर्ण जगानं स्वीकारलेला आहे प्रत्यक्षात शिक्षणामध्ये याचा समावेश आहे का तुमचा हां प्रत्यक्षातही आहे ज्यावेळेस मी थर्ड इयरला होतो त्यावेळेस आम्हाला प्रत्यक्षात दररोज सकाळी सहाला उठून योगाची प्रॅक्टिस घेतली जात होती आणि कंपल्सरी सूर्यनमस्कार तर होतेच त्या थर्ड इयरमध्ये वृत्ताच्या नावाच्या सब्जेक्टमध्ये योग असतात त्या अष्टांग योग तुमच्या शारीरिक परत मानसिक ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल होतो त्यांचा जर तुम्ही या योग पाळला नियम जर हे पाळले तर तुमच्या शारीरिक परत स्वस्थ तुमचं बेनिफिट मिळतो तुम्हाला त्या सगळ्यांचा आयुर्वेदाचा जर आपण आपल्या जीवनमानात वापर केला तर कमी खर्चात आपल्याला रोगच होऊ शकत नाहीत आणि रोग झाले तर कायमस्वरूपाचे बरा होऊ शकतो असं आयुर्वेद सांगतं नेमकं काय परिस्थिती आयुर्वेदिक हे सध्या आपल्या भागात जे वनस्पती तया निर्माण होतात म्हणजे ज्या वनस्पती आपल्याच भागातल्या असतात आणि प्रत्येक भागात किंवा देशात विभागामध्ये जाऊन प्रत्येकाची प्रकृती बदलते तसं आयुर्वेदिक काय करतं आपल्या आवाज आजूबाजूच्या भागातले वनस्पतींची औषधी तयार केल्या जातात आणि आयुर्वेदिकचा एक मेन पॉईंट म्हणजे काय की छोट्याशा म्हणजे कमी प्रमाणात डोस दिला जातो त्याचा म्हणजे जास्त प्रमाणात डोस नसतो त्यामुळे साईड इफेक्टचे चान्सेस पण कमी असतात आणि आत्ता बऱ्यापैकी आयुर्वेदिक जगभरामध्ये पण मान्य केले गेलेले फक्त त्याला आता आत्ताच्या मॉडर्न काळात म्हणजे ॲलोपॅथीचे जे थी, सायंटिफिक रिझल्ट आहेत ना तुमचे त्या रिझल्टची मान्यता मिळाल्यानंतरनं आयुर्वेदिक अजून पुढे जाईल असं मला वाटतं त्या ठिकाणी जाऊन तो विद्यार्थी संघटनेचं नेतृत्व केलं जीएस झाला याबाबत काय नेमकी माहिती देते तिथं प्रत्येक म्हणजे जी एस झाल्यानंतर ना तिथं सामाजिक कार्य करायला लागते तिथं थोडेसे आणि त्याचप्रमाणे तिथं विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात काय काय थोडे फार म्हणजे एक्झाम कधी घ्यायची एक्झाम काय काहींचा अभ्यास झालेला नसतो ना ते प्रश्न जाऊन प्रिन्सिपलपशी किंवा आमच्या डीनपशी जाऊन सी यूनपशी जाऊन ते मांडायचे आणि ते सोडवायचे प्रश्न तिथे आपल्यासमवेत सासवडचे नगराध्यक्ष दत्ता नाना जगतापात नाना आता हा तुमच्या जवळचा आहे महेशांनाचा मुलगा आज डॉक्टर झालेला आहे तुम्हाला काय भावना व्यक्त करा महेशांना महेशांना मुई जर मी एक आत्तापर्यंत पाहिलेलं आहे तो करताना विचारपूर्वकच कोणतंही काम करतो त्यामुळे त्याने हे एक जे काम केलेलं आहे म्हणजे त्याचं कर्तव्यच होतं परंतु त्याचं त्यांनी कर्तव्य आपलं पार पाडलेलं आहे अरुणप्पा जगताप आपल्यासमोर आहेत आप्पा या आपल्या समाजातील मुलांनी आता शिक्षण घेऊन पुढे चालले तुमचीच देखील नात एम बी बी एस झालेली आहे एम बी बी एस हो घातलेली आहे अनेक मुलं या वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी होत आहेत महेशांना ज्या मुलानं या क्षेत्रात आता डिग्री प्राप्त केलेली आहे तुम्ही कशा प्रकारचा आशीर्वाद त्याला द्या खरं तर ओम माझा नातूची महेश हा पूर्वीपासून सामाजिक कार्यक्रममध्ये तर आहेच परंतु ते करत असताना त्यांनी त्याचा प्रपंच सांभाळला मुलांना सुसंस्कारित केलं मुलांना शिकवलं आणि हीच खरी प्रॉपर्टी आणि ती प्रॉपर्टीचा अर्थ महेशने घेतल्यामुळं महेशचा मुलगा आज बी एम एस झाला आहे त्याचं ध्येय पुढचं आहे ते ध्येय पार सुद्धा ते सक्सेस केल्याशिवाय राहणार नाही एक मुलगा त्याचा फार्मसीमध्ये इंजिनियर आहे म्हणजे या दृढीकोनातून दोन्ही मुलं सुसंस्कृत केली आणि तीच खरी प्रॉपर्टी तेच खरं यश पैसे असून उपयोग नाही पैसा कमवता येतो पैसा कितीही करतं परंतु संस्कार कमवता येत नाहीत शिक्षण कमवता येत नाहीत आणि आपण त्याच्यात मागं होतो आपला समाज जो त्याच्यात मागं होता परंतु अलीकडची पिढी ही आपण सुसंस्कारित झालेली मुलांनासुद्धा कळायला लागले की आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि ते मुलांनीसुद्धा घेतलेलं आहे आणि इथून पुढचं सुद्धा ते घेतील ही, ही माझी नक्कीच आशा आहे मी त्यांना विशेषतः मैच्या आईंना आमच्या वहिनींना त्याचंसुद्धा श्रेय देतो त्याच्या आईला पण श्रेय देतो आणि त्या श्रेय खरं म्हणजे कारण घरची जर त्याला हे नसेल सपोर्ट नसेल तर काय करू शकत नाही पण घरचा सपोर्टही त्याला होता आणि त्या सपोर्ट असल्यामुळं तो आज एम बी एम एस झाला आहे पण माझी नक्कीच इच्छा आहे की तो पी प्रच्च, जी झाल्याशिवाय राहणार नाही ओमराज डॉक्टर होताना खरं तर त्याच्या आईने देखील त्याच्यासाठी प्रच प्रचंड मेहनत घेतलेली आहे आज आजीचा आशीर्वाद बऱ्याच वेळेस आजी आवर्जून आपल्या पेन्शनमधून त्याला खाण्यासाठी पैसे दे देते कपड्यासाठी पैसे देते त्याचा लाड करते अशा प्रकारे आजीने आणि त्याच्या आईने आपल्या मुलाला एक चांगले संस्कार दिले आणि त्यातून हा डॉक्टर घडलेला आहे एक चांगल्या प्रकारचा आदर्श समाजासमोर उभा केलेला आहे महेशने देखील बाकी सर्व गोष्टीला आपली मुरड घातली खर्चाला मुरड घातली आणि आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केलेला आहे महेश हे सर्व गृहित धरताना तुम्ही कधी प्लॅनिंग केलं होतं की आपला मुलगा डॉक्टर व्हावा आपला मुलगा उच्च शिक्षित व्हावा दोन्ही मुलांना शिक्षण द्यावं असं काही तुम्ही ठरवलं होतं का यामध्ये सांगायचं म्हणलं तर आमची बहीण एक कागलमध्ये दिलेली तिची मुलगी बी डी झाली त्यावेळेस तिने मनामध्ये धरलं की ओमला किंवा स्त्रीला दोघात कुणाला तरी एकाला डॉक्टर करायचं पण ओमनी सांगितलं की मला झालं तर डॉक्टरच व्हायचं ही त्याच्या मनातली संकल्पना होती पण त्याच्या मनामध्ये असं होतं की वडिलांनी ज्या मिलेक्ट्रीमध्ये सेवा केली त्या एफ एम सी मेडिकल कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन मिळावं आणि तिथं एम बी बी एसचा कोर्स व्हावा हो, अशी त्याच्या मनातली इच्छा होती पण आपल्या राज्यकर्त्यांना काही गोष्टीचा आभास नसतो त्यांनी त्यावेळेस ते नीटची परीक्षा ऑल इंडिया लेवलची आयोजित केली आणि ऑल इंडिया लेवलची नीटची परीक्षा आयोजित केल्यानंतर त्यानंतर त्यामध्ये जो अभ्यासक्रम असतो तो राज्य लेवलचा नसताना तो नॅशनल लेवलचा सी बी सी बोर्डचा दिला गेला त्यामुळं ते सी बी सी बोर्डचा अभ्यासक्रम असल्यामुळं आम्ही ज्यावेळेस त्या नीटच्या परीक्षेला गेलो त्यावेळेस त्यांनी त्याला जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के मार्क्स सायन्सला पडले होते पण नीटला अभ्यासक्रम बदलल्यामुळं आणि इतकी कडक झाली होती की त्यावेळेस शर्टच्या कॉलर काढल्या होत्या खिसे कापले होते हाताच्या बाया कापल्या होत्या तिथं कात्रीच घेऊन लोकं बसली होती, होती। आणि बस पूर्ण चेक केल्याशिवाय कुणालाही तिथं आत सोडत नव्हती पण त्या काळातसुद्धा त्यांनी मेडिकलला तो जायच्या हिशोबाने प्रयत्न केला पण सी बी सीचा पॅटर्न असल्यामुळं त्याला काय ॲडमिशन महाराष्ट्रात किंवा एम बी बी एसला मिळण्या इतकी त्याची लेवल आली नाही पण त्याला आम्ही म्हणलं आता नाही जमत तर आपल्याला आता कुठतरी साध्या पद्धतीने शिक्षण घ्यावं लागेल म्हणून आम्ही त्याला बोललो तर त्याला म्हणलं की बाबा आता तू असं कर काही करून ॲग्रीला तरी तो ॲडमिशन घे पण त्यांनी जिद्द अशी मनामध्ये बाळगली मी झालो तो डॉक्टरच होणार पण तो बी एम एस किंवा एम बी बी एस होणार अशा डोक्यातली त्याच्या मनातली इच्छा होती पण एम बी बी एसचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून त्यांनी बी एम एस केलं आणि त्यांनी हा निकाल होत असताना आम्ही ज्यावेळेस हे पैसे घरातून प्रपंचातून कट करून दिले त्याची मनामध्ये धास्ता धरली आणि त्याने प्रत्येक वर्षी फर्स्ट क्लास मिळवला आत्तासुद्धा शेवटच्या वर्षाला त्यांनी मनामध्ये डोक्यात धरलं आहे की काही झालं तरी पप्पा मी एम एस सर्जनच मला व्हायचं आहे आणि एम बी बी एसच्या लेवललाच जायचं आहे त्यासाठी मी आता माझा प्रयत्न चालू करणार आहे मला काही केलं तरी फर्स्ट क्लास मिळाला पाहिजे तो त्याने फर्स्ट क्लास मिळवला आणि ह्याची सगळं श्रेय त्याची आत्या त्याची आजी आणि त्याची आई ह्या सगळ्यांनी मनामध्ये गाठ धरली की बा तुला शिकायचं तर शिक पण त्यांनी सुद्धा त्या सर्वाला ताकदीने लढा दिला आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला पुढं परमेश्वराला एकच विनंती की तो पुढं एम एस व्हावा हो, त्याच्या मनातलं जे स्वप्न आहे ते त्याने पुरं करावं हो, त्याच्यासाठी आम्ही सर्वजण म्हणजे आम्ही सर्वजण म्हणजे सर तुम्ही असाल नाना असतील आप्पा असतील मी असल आबाळ होते या सगळ्यांनी मला मदत केलेली ह्या सगळ्यांच्या मदतीमध्ये मी डॉक्टर उदय जगताप यांनी तर असा लेख लिहिला होता की आमच्या डोळ्यातून पाणी आलं की आमचे वडील गेल्यानंतर हे संघर्षातनं उभं केलं त्याचं वास्तव त्यांनी मांडलं आणि त्या वास्तवाची जाण ठेवून त्यांनी जो त्याचा अभ्यास चालवला आहे तो त्यांनी शंभर टक्के पुढं याच पद्धतीने शिकावो आम्ही राहिलं तर आमच्या प्रपंचातील काही गोष्टी बाजूला ठेवू पण त्याला एम एस एम डी केल्याशिवाय आम्ही बी राहणार नाही त्याच्याही ता म्हणजे प्रयत्नाला आमचं सहकार्य राहील एवढी आमची मनापासूनची इच्छा आहे ओमराजला निश्चितपणे भावी आयुष्यासाठी पुढील शिक्षणासाठी निश्चितपणे यश मिळेल आईवडिलांचे आजीचे आशीर्वाद आणि मित्रवर्गाचा मोठा पाठिंबा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच ओमराज पुढील दृष्टिकोनातून खरं तर डॉक्टरलाही सामाजिक जाणीव असणं अत्यंत आवश्यक आहे कॉमन सेन्स ज्याला आपण म्हणतो की पेशंटला तपासत असताना त्याची आर्थिक परिस्थिती त्याच्या सामाजिक स्तराचा देखील डॉक्टरांनी विचार केला पाहिजे याची जाण उपजतच ओमराजला आहे त्यामुळे निश्चितच डॉक्टरी व्यवसायामध्ये त्याला यश मिळेल धन्यवाद